मक्याची चटणी बनवण्यासाठी मी साधारण 4 ते 5 छोट्या कैऱ्या घेतल्या आहेत. 1 बाऊल खोबरं खवून घेतलं आहे. 1/2 वाटी कोथिंबीर घेतली आहे. 1 छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे. 2 मिरच्या घेतल्या आहेत. आपल्याला तिखट हवं तसं मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि 1 लसूण घेतला आहे. आता आपण सगळ्यात पहिले कैऱ्यांचं साल काढून त्यांना कापून घेणार आहे. कैरीची चटणी बनवण्यासाठी साधारण कडक कैऱ्या घ्यायच्या, म्हणजे त्या आंबट असतात. आपण ह्या कैरीचं साल काढून घेतलं आहे. आता आपण ह्याला कापून घेणार आहे. जर का आपण कैरीला सालासकट चटणीमध्ये घातलं तर चटणी कडवट लागते, म्हणून आपण ह्याचं साल काढून घेणार आहे. ही कैरी कापल्यानंतर आपण कैरीची जी कोय आहे ती काढून घ्यायची आहे. ज्या कैऱ्या आहेत ह्याची सालं काढून आपण कोय काढून घेतली आहे. आता साधारण ह्याचे छोटेसे पीसेस करायचे, जेणेकरून ते मिक्सरमध्ये आपल्याला टाकता येतील. आपल्या कैऱ्या आहेत ह्या कापून झाल्या आहेत. आता आपण मिक्सरमधनं चटणी बनवून घेणार आहे. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कैरी घेणार आहे. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे सगळं मिक्सरमधनं काढून घेणार आहे. हे मिक्सरमधनं काढत असताना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जर का वापरायला लागलं तर वापरायचं आहे. आपली ही जी कैरीची चटणी आहे ती रेडी.